नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 तासच्या रोकठोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. कोरोना संकटाच्या काळामध्ये सर्वात जास्त घरघर लागली आहे ती राज्याच्या तिजोरीला. एकीकडं उत्पन्न ठप्प झालेलं आहे. राज्याच्या जे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत तेच मुळात काम करेनासे झालेले आहेत. हे जे तीन प्रमुख स्रोत आहेत उत्पन्नाचे राज्याचे, त्यामध्ये GST चा केंद्राकडनं मिळणारा वाटा, त्याचबरोबर वॅट अर्थात सेल्स टॅक्स जो पेट्रोल डिझेलवरती आकारला जातो तो, त्यानंतर एक्साइज ड्युटी म्हणजेच उत्पादन शुल्क जे मद्यावरती किंवा दारूवरती घेतलं जातं, तसंच तिसरं म्हणजे स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशन, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी. हे सगळं काही ठप्प झालेलं आहे. आधीच राज्य सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारला पत्र लिहिलं आहे. त्यांना सांगितलं आहे की जी GST ची थकबाकी आहे 26,000 कोटींची, ती पुन्हा आता वाढलेली आहे, ती आम्हाला द्या. वरून 50,000 कोटी रुपयांचं पॅकेज महाराष्ट्रासाठी द्या अशी मागणी केलेली आहे. आता अनेक सल्ले येत आहेत, सूचना येत आहेत. राज्य सरकारनंसुद्धा एक टास्क फोर्स नेमलेला आहे ज्यामध्ये माजी निवृत्त सनदी अधिकारी यांची मदत घेतलेली आहे, जेणेकरून राज्याचं जे रुतलेलं अर्थचक्र आहे ते पुन्हा सुरू करायचं असेल, राज्याच्या आर्थिक ध्येयधोरणांना दिशा द्यायची असेल, तर मग पोस्ट कोरोना, कोरोनानंतर काय केलं पाहिजे, कोरोनाच्या काळात उर्वरित महाराष्ट्रामध्ये खास करून ज्या 12 महापालिका आहेत, मुंबई MMR रिजन, पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर, या 12 महापालिका सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी सवलती आणि काही निर्बंध घालून ते सुरू करावेत, तसा प्रयत्न आज औरंगाबादमध्ये सुरूही झालेला आहे. बजाजमध्ये आज उत्पादन सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीनं राज्य सरकार यानं त्यापरीनं प्रयत्न करत आहे, पण सूचनांचा पाऊस येतो आहे. आता खरा सल्ला मिळाला आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं. राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आत्ता जे उत्पादन शुल्क जे तुम्ही दारूवरती मद्यावरती आकारता, या 35 दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 1400 कोटी रुपये बुडालेले आहेत. केंद्र सरकार तुम्हाला किती देत आहे ते आम्हाला माहीत नाही आहे, पण राज्य सरकारनं राज्याचं उत्पादन किंवा राज्याचं उत्पन्न मिळवावं या हेतूनं जर का वाईन शॉप्स किंवा मद्य विक्रीला परवानगी देता आली तर तुम्हाला महसूलही मिळेल, त्याचबरोबर छोटे मोठे हॉटेल्स, किचन्स, खानावळी हे सुद्धा सुरू करा, जेणेकरून राईस प्लेट जी सर्वसामान्यांच्या हक्काची आहे ती सुद्धा मिळेल. अर्थात हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येईल. पण त्यांच्या पत्राचा खरा गाभा जो आहे तो हा आहे की मद्य विक्रीला राज्य सरकारनं परवानगी दिली पाहिजे, राज्याचा हक्काचा जो महसूल आहे उत्पादन शुल्कापोटी मिळणारा तो तरी राज्य सरकारला मिळेल, असा सल्ला त्यांनी दादूस म्हणजेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत, त्याचबरोबर भाजपचे आमदार अमित साटम आहेत. याशिवाय आपल्यासोबत मनसेच्या पुणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट रुपाली पाटील आहेत. तसंच आपल्यासोबत अमरावतीहून नितीन मोहोड आहेत, जे महाराष्ट्र परमिट रूम असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आहेत. त्यांचंही काय म्हणणं आहे आपल्याला ऐकायचं आहे. याशिवाय आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी असणार आहेत, जे लेखक आहेत, दारूबंदी कार्यकर्तेसुद्धा आहेत आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांचेही मत नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण चर्चा सुरू करण्यापूर्वी राज ठाकरेंनी जे पत्र आपल्या मोठ्या भावाला अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये मद्य विक्री सुरू करण्याचा जो सल्ला दिलेला आहे तो का दिलेला आहे हे उमगण्यासाठी आपण G24 तासनं हा जो खास वृत्तांत तयार केलेला आहे तो आधी बघूया. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री ऐकणार का? दारूची दुकानं सुरू होणार का? तर याचं उत्तर सध्या तरी देता येणार नाही, कारण त्यात बऱ्याच अडचणी आहेत. दारूची दुकानं बंद असल्यानं सरकारचा मोठा महसूल बुडतोय ही वस्तुस्थिती आहे.
2019-20 या वर्षात राज्याला दारू विक्रीतून उत्पादन शुल्काच्या रूपात 16,000 कोटी रुपये उत्पन्न मिळालं होतं. म्हणजे महिन्याला राज्य सरकारला सरासरी 1400 कोटी रुपयांचं उत्पन्न दारू विक्रीतून मिळतं. लॉकडाऊन सुरू होऊन महिना झालाय, 1400 कोटी रुपयांचं राज्य सरकारचं उत्पन्न बुडालंय. आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू असणार आहे, त्यामुळे राज्य सरकारला दारूतून मिळणाऱ्या 2100 कोटी रुपयांवर पाणी फिरणार आहे. महसूल वाढीसाठी दारूची दुकानं सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे होत असली तरी मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार या संदर्भात निर्णयच घेऊ शकत नाही. तसे अधिकारच राज्य सरकारला नाहीत. केंद्र सरकारने काढलेल्या आदेशाने राज्य सरकारचे हात बांधले गेले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवला त्यावेळी दारू विक्रीवर सक्तीची बंदी असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. काही राज्यांनी दारूची दुकानं सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे अधिकृत मागणी केली आहे, मात्र महाराष्ट्राने अजून अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली नाही. आता राज ठाकरेंच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार बघूयात. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. चर्चेला सुरुवात करतोय, मी थेट जातो ॲडव्होकेट रुपाली पाटील यांच्याकडे. मनसेच्या पदाधिकारी आहेत, प्रवक्त्या आहेत, पेशानं वकील आहेत. रुपाली पाटील, मद्यपींना दिलासा देण्यासाठी हे राज ठाकरेंचं पत्र आहे असं काहींना वाटतंय, तर काहींना असंही वाटतंय की राज ठाकरे नेमकी जनतेची नस ओळखतात. एकीकडं महसूल वाढही होईल आणि या लॉकडाऊनच्या काळात जनतेला दिलासाही मिळेल, अशा हेतूने हे पत्र आलंय. मुळात हे पत्र कुठल्याही मद्यपींसाठी नसून राज्यामध्ये जो खडखडाट तिजोरीमध्ये झाला आहे त्या संदर्भात आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की आता तुम्हीच आकडेवारी सांगितली की राज्याचा महसूल किती बुडतोय आणि ही वास्तविकता आपण लक्षात घेतली पाहिजे. ही सन्माननीय रावसाहेब ठाकरेंनी समोर आणलेली आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही. आपण डॉक्टरांना पीईपीपीई किट देऊ शकत नाही, उपचार करू शकत नाही. जे रेशन धान्य त्यांनी पाठवलं आहे ते गोरगरिबांपर्यंत जात नाहीये. आणि आता परिस्थिती खूप भयाने, लोक कोरोनामुळे बाहेर मरू नयेत म्हणून सरकार काळजी घेते आणि घरामध्ये अन्न नाहीये, सुविधा नाहीये, उपचार मिळत नाही म्हणून लोक घरात मरत आहेत. कुठेतरी राज्याला कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, दारू चालू करा हे काही दारू बंदी नव्हती आपल्या इथे. आता लॉकडाऊनमुळे जो महसूल बुडतोय तो तुम्ही परमिट दिलेला आहे ते चालू करा. आणि त्याही पेक्षा जो 1400 कोटी महसूल तुम्ही बुडला म्हणताय तो तिप्पटीने विकत गेलेला आहे. म्हणजे ब्लॅकची दारू महाराष्ट्रात विकली गेलेली आहे, गावागावात विकली गेलेली आहे. त्याच्यामुळे तो पैसा आपल्या तिजोरीकडे नाही येता, भलतीकडेच जात आहे. लोकांचं जगणं असह्य झालेलं आहे. आणि सन्माननीय रावसाहेब ठाकरे हे दूरदृष्टी असलेले नेते आणि वास्तव्याचे प्रश्न आणि मुद्दे त्यांनी इथे मांडलेले आहेत. आणि सरकारला त्यांनी निवेदन केलंय की लवकरात लवकर तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील तिजोरीमध्ये पैसा येण्यासाठी, म्हणून सन्माननीय रावसाहेब ठाकरेंनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेले. ठीक आहे, आपल्यासोबत अमित साटम आहेत, भाजपचे आमदार आहेत. विरोधी पक्षाची भूमिका काय तेही कळायला हवंय. अमित साटम, राज ठाकरेंनी पत्रात असंही म्हटलेलं आहे की फार नैतिक गुंत्यात न अडकवून घेता व्यवहार्य विचार करून मद्य विक्रीला परवानगी जर का दिली तर राज्याचं हक्काचं जे उत्पन्न आहे, महसूल आहे, तो तरी मिळेल. किमान 1400 कोटी रुपये आता जे बुडालेले आहेत महिन्याभरात ते आणखी पुढे बुडणार नाही. त्यांना यानं त्या मार्गानं हे सुचवायचं आहे की केंद्र सरकार जर का हात वर करत असेल, राज्याला पाहिजे तो शेअर देत नसेल, तर मग राज्यानं महसूल वाढीसाठी किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी एक्साइज ड्युटी म्हणजेच उत्पादन कर जो दारू विक्रीतून येतोय तो तरी घ्यावा. मला असं वाटतं की राज्याची जी अर्थव्यवस्था आहे किंवा जी इकॉनॉमी आहे ती वेगवेगळ्या फॅक्टरवरती चालते. सर्वात प्रथम कृषी, त्याच्यानंतर इंडस्ट्री ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा येतं, आणि 40% सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिसमध्ये ट्रान्सपोर्ट येतं, त्याच्यामध्ये रिअल इस्टेट येतं, त्याच्यामध्ये हेल्थ केअर येतं, त्याच्यामध्ये एज्युकेशन येतं आणि त्याच्यामध्ये एक्साइज सुद्धा येतं. आणि त्यामुळे ही पूर्ण जी महाराष्ट्राची इकॉनॉमी आहे ती वेगवेगळ्या सेक्टरवरचे, नुसतं दारूवरती काय महाराष्ट्र चाललाय अशा प्रकारचं कुठलं चित्र नाहीये. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, अर्थव्यवस्था ही हळूहळू सोशल डिस्टन्सिंग करून सुरू झाली पाहिजे. सगळे सेक्टर चालू झाले पाहिजेत आणि त्यामुळे फक्त एका पर्टिक्युलर सेक्टरला पिनपॉइंट करून की हे चालू करा तर राज्याला महसूल मिळेल
असं हे काही फार ह्याच्यामध्ये काही फार खरं नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था चालू करण्यावरती शासनानी भर दिला पाहिजे. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये करोनाचे पेशंट फार क्वचित आहेत किंवा नाही आहेत, अशा प्रकारच्या डिस्ट्रिक्टमध्ये अर्थव्यवस्था कशी सुरू होईल, मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी कशी सुरू होईल, इंडस्ट्री कशी सुरू होईल, शेती मोठ्या प्रमाणावरती कशी आपण नेक्स्ट लेवलला जाऊ शकू, आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज पण सुरू होतील, रजिस्ट्रेशन सुरू होईल, स्टॅम्प ड्युटी सुरू होईल, आणि मोठ्या प्रमाणावर ही आर्थिक व्यवस्था ही सुरू झाली पाहिजे, याच्यावरती शासनाचा भर असला पाहिजे. आणि कुठल्या तरी एका पर्टिक्युलर सेक्टरला दारूची दुकानं चालू करा. नुसती दारूची दुकानं चालू करून काही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारणार नाहीये किंवा ह्या डबका ह्याच्यातनं या खड्ड्यातनं बाहेर येणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला सुरू करण्यावरती सोशल डिस्टन्सिंग पाळून याच्यावरती शासनाचा भर असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी एका पर्टिक्युलर 10-15% किंवा 20% कॉन्ट्रीब्यूट करणाऱ्या सेक्टरला त्याच्यामधनं बाहेर काढणं हे काही योग्य नाही. संपूर्ण अर्थव्यवस्था हळूहळू चालू करण्यावरती शासनाचा भर असला पाहिजे असं माझं ठीक आहे. भाई जगताप, मी थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थविषयक पत्रकारिता अनेक वर्षांपासून करत आलेले संजय जोग यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला काही रिअल फॅक्ट सांगितलेली आहे. या करोना काळामुळं राज्याच्या तिजोरीवरती किती मोठा आघात झालेला आहे. ते असं म्हणाले की आशिष, खरं तर आता जे GST कलेक्शन आहे राज्यातलंच ते 40% कमी झालेलं आहे. म्हणजे राज्याचा जो हिस्सा आहे केंद्राकडनं मिळणं तो तर नंतरची बाब आहे, पण GST कलेक्शनच आता इस्टिमेटेड जे आहे पुढे ते 40% कमी होणार आहे. अशा वेळी जर का हे अर्थचक्र जे रुतलेलं आहे त्याला पुन्हा गती द्यायची असेल तर एक तर केंद्र सरकारनं 50,000 कोटींचं पॅकेज किंवा आर्थिक मदत ही राज्य सरकारला महाराष्ट्राला केली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे मार्केट बॉरोईंगमधून किमान 60,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारला काढावं लागेल जर का सर्व गाडा पुन्हा मार्गावरती आणायचा असेल तर. म्हणजे एकूणच राज्यासमोर मोठं आव्हान आहे भाई. आशिष जी, असं आहे की मला मी त्या अमित साटमांच्या त्या एका मताशी मी अंशतः काही अंशी मी सहमत आहे की कुठल्याही एका गोष्टीकडे न पाहता आपल्याला राज्याचा गाडा, आर्थिक गाडा पूर्वपदावर हळूहळू आणावा लागेल. आता आशिष, याच्यामध्ये पहिली परिस्थिती बघूया आणि मग त्याच्यावर कसा गाडा आणता त्याचीच चर्चा होऊ शकेल. खरं तर आज तेच उद्दिष्ट आहे आपल्या सगळ्या चर्चेचं. राज ठाकरेंनी काय म्हणाल हे महत्वाचं आहेच, ते का महत्वाचं आहे ते पुढे येऊ. आता आपण बघा, आपण सांगितल्याप्रमाणे या राज्याचं जे इन्कम आहे ते काय आहे, तर या राज्याला वर्षभरामध्ये 1,00,000 कोटी हे GST परतावा मिळतो. आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते खरं आहे, संजय जे म्हणतात ते खरं आहे, या वर्षी तर ते पार कोलमडलं आहे. आता 1,00,000 कोटी जे उत्पन्न परतावा मिळतो GST 26,000 कोटी केंद्राकडनं आपल्याला मिळालेच नाही, जे आपले ड्यू आहेत ते मिळायला पाहिजे. दुसरा सोर्स कोणता, तर दुसरा सोर्स व्हॅटचा. किती इन्कम आहे राज्याचं? 30,000 कोटी. आता आजची परिस्थिती अशी आहे की मग तो याच्यावर असेल, पेट्रोलवर असेल, बाकी आजची जी परिस्थिती देशभराची जगभराची आहे त्यामुळे तोही स्त्रोत हा आटलेला आहे, जवळजवळ तो स्त्रोत चालू आहे. तिसरा स्त्रोत कोणता, तर रजिस्ट्रेशनचं, म्हणजे आपल्या प्रॉपर्टीज रजिस्ट्रेशन आणि वगैरे होतात, तो महसूल. तो महसूल किती मिळतो राज्याला वर्षातनं? साधारण 27,000 कोटी ते मिळतात. आज त्याचीही परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे. होय, राज्य शासनाने निर्णय घेतला की रजिस्ट्रेशन ती प्रक्रिया सुरू केली मागच्या वेळेला जेव्हा एक पहिला लॉकडाऊन देशाच्या पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर उठवला, त्याच्यात राज्य शासनाने निर्णय घेतला की रजिस्ट्रेशन व्हायला हवं. ते फार कमी धीम्या गतीने चाललंय. चौथा सोर्स काय आहे, तर चौथा सोर्स आहे एक्साइज. आता एक्साइज म्हणायला फक्त दारू आणि दारू पिणारे आणि सगळे तळीराम असं जे काही पाहिलं जाते त्याच्याकडे पाहिलं जाऊ नये. त्याचं कारण असं की एक्साइज मधून 25,000 कोटी म्हणजे चौथ्या क्रमांकाचं आपला जे हे आहे महसूल आहे ते एक्साइज मधून आहे. त्यानंतर कोणतं हे तर आपलं, तर एक 9-10,000 कोटी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन रजिस्ट्रेशन मधून येतात. आणखीन कशातून येतं, तर आपल्या ज्या विजेची बिलं आहेत
त्याच्या माध्यमातून आपल्याला एक साधारण 10 ते 11 हजार कोटी येतात हे ढोबळमान आहे. ह्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री इंडस्ट्री वगैरे वगैरे हे सगळं काहीही नाही. त्याच्यामध्ये त्या ज्या अलाइड इंडस्ट्रीज असतील किंवा त्या ज्या याच्यावर निगडीत असतील त्याचे वेगळे वेगळे हे आहेत त्या याच्यामध्ये ते मोडत नाही. पण आपण लक्षात घ्या, मेन स्त्रोत जीएसटीचा बंद झाला, 2 नंबरचा स्त्रोत तो पार कोलमडला, 3 नंबरचा स्त्रोत ज्याच्या बाबतीमध्ये आता बोललं जातंय तो त्या बाबतीमध्ये काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत, हे त्यांचं सूचना चुकीची नाही. कारण जसं अमित साठे म्हणाले की होय आपली आर्थिक व्यवस्था ही याच्यावर सुद्धा अवलंबून आहे, शेतीवर खरंच आहे ते काही अंशी, परंतु पूर्ण नाही काही अंशी. आपल्याकडे शेती हा व्यवसाय हे नव्हे, त्याला इंडस्ट्री म्हणताच येत नाही. पण आज त्याच्यासाठी सुद्धा शासनाने निर्णय घेतले आणि त्याच्यासाठी सुद्धा ती आपलं आताचं जे पीक आहे ते निघालं पाहिजे, कारण ते शेतामध्ये पडलेलं आहे. नंतरचा परत अडचणी होतील. आपण आता एप्रिलमध्ये आलो, नंतर मे जून मध्ये परत एकदा पावसाळा सुरू होईल आणि सगळी वाट लागेल, म्हणून हे सगळे निर्णय घेतले. पण अशीच जे आपल्याला एक गोष्ट जाणणं गरजेचं आहे की आता ह्या परिस्थितीमध्ये जगभरामध्ये प्रत्येक जण हाताला हात देऊन एकमेकाला मदत करतोय. मला परत एकदा हे राजकीय वाटेल, मला देशाच्या पंतप्रधानांना विनंती करायची आहे, अमित साठेंना सुद्धा मला विनंती करायची आहे, देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी हाताने विचार करत, कारण आपण आता 5-6 महिन्यापूर्वी 5 वर्ष आपण होतात, काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे, कर्ज किती काढावं लागेल हा भाग वेगळा. अहो लक्षात घ्या, जे रस्त्यावर काम करतात आहेत, जे सगळे सरकारी कर्मचारी काम करतात त्यांचा पगार सुद्धा द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत. आता जर कोण असं म्हणत असेल यांचं सरकार आलं आणि खडखडाट झालं तर मग तो नतत्रस्तपणा होईल. या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला राज्याला हात देणं गरजेचं आहे, जी राज्य मग त्याच्यामध्ये हरियाणा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश असू शकेल, त्याच्यामध्ये आणखीन ज्या राज्यामध्ये हा प्रादुर्भाव मोठा वाढलाय त्या राज्यांना पॅकेजेस देणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणखी अजितदादांचं खरोखरच मी त्या बाबतीमध्ये हे करेन, अभिनंदन करेन की त्यांनी आपली परिस्थिती प्रांजळपणे सरकार पुढे ठेवली आहे आणि सरकारकडे मदतीचा हात सुद्धा मागितलाय. आणि त्याबरोबर त्याच्या अगोदरचं एक पत्र, आपली जी 26,000 कोटीची जी याची थकबाकी आहे परतावा याची जीएसटी ही मिळाली पाहिजे अशी त्याची विनंती केलेली आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टीने आपण पाहूया. ठीक आहे ठीक आहे. राज ठाकरे अडगड रुपाली पाटील, अडगड रुपाली पाटील, राज ठाकरेंचं पत्र जर का तुम्ही सविस्तर वाचलं ना तर त्या पत्राचा जो रोख आहे तो हाच आहे की सगळं काही ठप्प झालेलं आहे. अशामध्ये जो सामान्य माणूस आहे त्याचं काय, म्हणजे मी जर का प्रत्येक परिच्छेद वाईज हे पत्र जर का बघितलं तर ते कसं सुरुवात करतात, ते हॉटेल्स राईस प्लेट खानावळीच्या किचन्स तिथपासून तर मग 18 मार्चपासून राज्यात टाळेबंदी, मग वाईन शॉप सुरू करा, महसूल वाढेल, पेट्रोल पंप पण बंद आहेत त्यामुळं पेट्रोल पोटी जो वॅट तुम्हाला मिळतो तोही मिळत नाही, त्यानंतर जमीन स्थावर मालमत्तेचे व्यवहार ठप्प झालेले आहे म्हणजे तुम्हाला मुद्रांक शुल्क नोंदणीचं जे काही महसूल मिळतो ते मिळत नाही, दारूवर अबकारी कर किंवा उत्पादन शुल्क आकारलं जातं ते तुम्ही का आकारत नाही, नैतिक गुंत्यात तुम्ही अडकू नका, ही दुकानं दारूची पुन्हा सुरू करा, दारूवरचा जो अबकारी कर आहे त्याच्यातून दिवसाला 41.66 कोटी रुपये मिळतात महाराष्ट्राला, महिन्याकाठी 1,250 कोटी मिळतात, वर्षाला 15,000 कोटी मिळतात, आतापर्यंत तुमचे 35 दिवस हे जे टाळेबंदीचे लॉकडाऊनचे होते त्यामध्ये जवळपास 1,400 कोटी रुपये बुडाले, असा हा मजकूर आहे पत्राचा. एकूणच यातनं काय दिसतंय की अबकारी कर किंवा उत्पादन शुल्काची खूप काळजी राज ठाकरेंना आहे, पण तो जो आकडा आहे तो नेमका किती आहे, फार तर आता आपण वसूलही करू तर तो 10,000 कोटीच्या पलीकडे जाणार नाही, कारण ऑलरेडी 1,500 कोटी हे बुडालेले आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी एक प्रकारे मद्यपींची काळजी घेतली आहे असेही म्हणणारे आहेत की राज ठाकरेंना कळलं आमच्या व्यथा पण सरकारला कळत नाही असेही म्हणणारे आहेत. मी तुम्हाला स्पष्ट सांगते, असं कुठल्याही मद्यपी किंवा दारू चालू करावी याला आमचा पाठिंबा नाही. परंतु तुम्ही संपूर्ण पत्र मला आता वाचून दाखवलं, मीही वाचलेलं आहे,
मगाशी आपले आपल्या इथल्या अजून एक भाऊ मान्यवर म्हणले की अनेक प्रकारचा आपल्याकडे महसूल निधी उभा करण्यासाठी आहेत. आमचं म्हणणं उभा करावा ना. जर तुम्हाला तुम्ही आता तातडीने इंडस्ट्री असेल, शेती असेल, अजून जे काय पर्याय आहेत ज्यांनी महाराष्ट्राला महसूल मिळतो तो तुम्ही उभा करा आणि त्याच्यानंतर दारूची दुकानं उभं करा. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपण राज्याने त्वरित महसूल उभा करण्यात यावा आणि त्याचा उपयोग लोकांना व्हावा यासाठी एक तुम्हाला म्हणजे राज्य सरकारला सूचना दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यापेक्षा सगळ्यात सोपं जर केंद्राने 50,000 कोटी जर दिले त्वरित मध्ये आता आपला शो झाले आणि उद्याच्या उद्या जर पाठवले तर दारूची दुकानं उघडीच करू नका. परंतु काहीच करायचं नाही, नुसतंच बोलायचं आणि वास्तव्यावर रियालिटीमध्ये लोकांना मरायला सोडून द्यायचं हे खूप भयान आहे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी वास्तवता अत्यंत निर्भीडपणे सरकारला सांगितलेली आहे. आता एक लक्षात घ्या, त्याच्या दारुड्यांना वाटत असेल अरे बरं झालं दारू मिळते तो त्यांचा प्रश्न आहे, पण तो त्यांच्यासाठी आम्ही म्हणत नाही आहोत. महाराष्ट्रातील माता भगिनींनाही माहिती आहे की आपल्या घरातले दारू पिणारे दारूबंदी असताना कशा पद्धतीने दारू पितायत. विषय फक्त राज्याच्या महसुलीचा आहे आणि महसुलीतनं येणाऱ्या लोकांवर होणारा खर्च त्याचा आहे. त्याच्यामुळे विनाकारण त्याच्यामध्ये मद्यपीची दारू दुकानं करायला लावली आहेत का असं म्हणणं चुकीचं आहे. बरं, हा सुद्धा एक प्रश्न आहे बघा, सामाजिक प्रश्न, त्यावरती चर्चा झालीच पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्र पुरोगामी का आहे तर आम्ही सामाजिक प्रश्नांची उकल इतर कोणत्याही राज्याच्या आधी करत असतो म्हणून महाराष्ट्र पुरोगामी आहे. आपल्याकडे थोर परंपरा आहे तशी. मी जातोय नितीन मोहोड यांच्याकडे, महाराष्ट्र परमिट रूम असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आहेत नितीन मोहोड. नितीन मोहोड, मला दोन प्रश्न तुम्हाला प्रामुख्यानं विचारायचे आहेत, म्हणजे तुमचे तर काही प्रश्न असतील ते सरकार दरबारी असतील ते इथे विचाराच, पण मला तुम्हाला दोन प्रश्न असे विचारायचे आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सोशल मीडियावरती बघतो सर्वात जास्त टिकटॉक किंवा इतर पोस्ट ह्या मद्यपी किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवणाऱ्यांच्या आहेत. तर खरंच उत्पादन शुल्कापासून हा विषय सुरू झालेला आहे, पण मद्यपींची खरंच सध्या खूप अडचण झालेली आहे. अशी जी सर्वात महत्वाचं म्हणजे आता ज्या ताईंनी म्हटलं की दारुड्या हा शब्द प्रयोग हा योग्य नाही. 50,000 रुपये लिटरची दारू पिणारे लोक सुद्धा आहेत त्यांना आपण दारुड्या म्हणू शकत नाही. एक दुसरी गोष्ट अशी आहे की 75 एवढी झाली आहे, 40 दिवस झाले त्यांना दारूचा थेंब कुठे मिळत नाही. त्या दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी राजसाहेबांनी जे म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल जे मद्याचा आस्वाद घेणारे आहेत ते खुश झालेले आहेत ही गोष्ट नक्की आहे. शासनाला महसूल मिळणार ही गोष्ट नक्की आहे. परंतु त्यांनी प्रॅक्टिकल ह्या गोष्टी थोड्याशा डोळ्याच्या बाहेर टाकलेल्या आहेत. त्या मी स्पष्ट करू इच्छितो की वाईन शॉप हे 1973 नंतर नवीन दिल्या गेले नाहीत. अमरावतीचं जर उदाहरण घेतलं तर अमरावती शहरामध्ये 80 बार आहेत आणि 15 वाईन शॉप आहेत. त्यानंतर राजसाहेब देशी दारू चालू करा म्हणत नाही आहे, बार चालू करा म्हणत नाही आहे. मग हे जे 15 वाईन शॉप आहेत किंवा जे काही वाईन शॉप असतात ते शहराच्या मुख्य ठिकाणी असतात. आणि आमच्या अमरावतीत जर पाहिलं तर परतवाडा आणि याचे 1-1, 60-70 किलोमीटरला 1-1 आहे. मग मधले जे 24 बार आहेत किंवा 80 अमरावती शहरातले आहेत किंवा खेडेपाड्यामध्ये जे रस्त्यावर बार आहे ते मद्यपी कुठे जातील. आणि वाईन शॉपमध्ये देशी दारू सुद्धा विकल्या जाते परमिट घेऊन. मग देशी दारू इम्पॉसिबल आहे, मिलिटरी बोलवावी लागेल असं माझं म्हणणं आहे. वाईन शॉप जर चालू केले फक्त मग त्याच्या माझा सुझाव असा आहे की तुम्ही 80 म्हणजे समजा अमरावती शहराचं उदाहरण घेतलं तर 15 बार आणि 80 बार आणि 15 वाईन शॉप असं 95 मध्ये ती गर्दी विभागली जाईल. दुसरं कारण त्यांनी अजून एक अनदेखी केली की वाईन शॉप किंवा त्या बारकडे स्टॉक नाही आहे समजा तर तो स्टॉक कुठून आणणार तर FL1 म्हणजे होलसेलर कडून आणणार तर कारखान्यातून आणणार म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आलं, कारखाने चालू करावे लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला FL1 म्हणजे ट्रेड उघडावे लागतील. म्हणजे प्रॅक्टिकली त्यांनी काही न विचार करता हा एक लोकांमध्ये किंवा मद्य पिणाऱ्यांमध्ये एक सुखाचा एक आशेचा किरण त्यांनी दाखवला. परंतु वास्तविकता तर त्यांनी ठेवली. कारण उदाहरण द्यायचं तर 500 मीटरमध्ये मध्यंतरी बार बंद झाले होते. माझ्या 2 बारपैकी 1 बार चालू होता. तिथे एवढी प्रचंड गर्दी होती, 40-40 किलोमीटरवरून लोक येत होते. शेवटी
मी बार बंद झालेला आहे म्हणून पाटी लावत होतो, गर्दी आवाक्या बाहेर जात होती आणि अमरावती शहरामध्ये तेव्हा 3 बार उघडे होते 500 मीटर मध्ये, त्या बार मध्ये एवढी प्रचंड गर्दी झाली, एवढी प्रचंड गर्दी झाली की पोलीस कमिशनर साहेबांना शेवटी 6 महिन्यासाठी ते बार ते वाईन शॉप बंद करावे लागले. म्हणून तुम्हाला सांगतो की वास्तविकता जरा त्यांना महसूलही मिळेल आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते सुद्धा पाळलं जाईल, तर तुम्ही बार सुद्धा चालू करा, पण बारला तुम्ही किरकोळ विक्रीची परवानगी द्या. आम्ही म्हणणार नाही की बार मध्ये बसून लोकांना दारू बाजा, परंतु जर तुम्हाला पाजायची झाली असेल म्हणजे महसूल पाहिजेच असेल तर 15,000 बार एकंदर महाराष्ट्रामध्ये आहेत, तर त्या 15,000 बारला जर तुम्ही किरकोळ विक्रीची परवानगी दिली तर ते प्रॅक्टिकली शक्य आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला असं वाटतं की केवळ वाईन शॉप जर का सुरू केलं तर तुम्ही असं म्हणाल की मिलिटरी बोलावी लागेल सगळीकडे, लष्कराला पाचारण करावं लागेल, इतकी गर्दी होईल वाईन शॉप जर का सुरू झाले तर? मी तुम्हाला सांगतो ना, 8 लाख लोकांची पॉप्युलेशन अमरावती शहराची आहे, आजूबाजूला 40 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये एकही बार नाही, आणि जे काही कंट्री लिकर असतील जे 40-50 ती गर्दी कुठे जाईल? ते कंट्री पिणारे कुठे जातील? देशी पिणारे ते शेवटी वाईन शॉपवरच येतील एकाच्या डोक्यावर, कारण आम्ही अनुभवलंय ना 3 बार चालू होते, 3 वाईन शॉप चालू होते, तेव्हा लोक डोक्यावर बसून एकमेकांच्या डोक्यावर बसून तिकडे ट्राफिकचा प्रॉब्लेम, तिकडे लोकांची गर्दी, आजूबाजूच्या लोकांना त्रास अशी प्रचंड झाल्यामुळे पोलीस कमिशनरने स्वतः हस्तक्षेप करून 3 महिने 6 महिन्यासाठी सर्व बंद करून टाकलं. ठीक आहे. ऍडव्होकेट रुपाली पाटील, पत्र लिहिताना सल्ला देताना मुख्यमंत्र्यांना हा विचार झाला जर का वाईन शॉप सुरू झाली आणि तिथं अलोट गर्दी लोटली तर मग सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल, हा विचार झाला नाही? त्या पत्रामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे की सोशल डिस्टन्स ठेवूनच त्याची कडक अंमलबजावणी करून तुम्ही वाईन शॉप सुरू करावे जेणेकरून राज्यात महसूल मिळेल, हे असं स्पष्ट त्यांनी अत्यंत स्पष्ट लिहिलेलं आहे. आता मगाशी आमचे एक बारवा बंधू जे चालवतात ते म्हणले की दारुडे म्हणून नका, मी माफी मागते मी दारुडा हा शब्द वापरला तो बोलाच्या ओघाने गेले, दारू प्राशन करणाऱ्या लोकांचं लक्षात घ्या, आता जरी परिस्थिती वाईट असेल तरी ती भयानच होते. दृष्टिकोनात एक स्त्री म्हणून मी सांगते की दारू बंद करताना अचानक बंद करून ती चालत नाही, त्याला वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती बंद करावी लागते. त्याच्यामुळे जी काही लोक आता म्हणतायत की बाबा दारू पिल्यामुळे आमच्या घरांना त्रास वगैरे, उलट दारू न पिल्यामुळे ती लोक जास्त हिंसक बनतात हा पाठ वेगळा आहे. परंतु महसूलच्या दृष्टिकोनातनं सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जी काही पत्र लिहिलेलं आहे ते पूर्ण विचारपूर्वक, आणि सोशल डिस्टन्स का नाही आता आपण पाहतोय, भाजी मंडई घ्यायला लोकांची गर्दी होतीये, दूध घ्यायला लोकांची गर्दी होतीये, तिथं आपण कटाक्ष आणि कडक कारवाई त्यांना करतोय. आता जे काही कोण उडान टप्पू आहेत जे ज्यांना बाहेर गोंधळच घालायचा आहे त्या लोकांवर पोलीस यंत्रणा गुन्हे दाखल करतीये, त्याच्यामुळे जर इन केस असं समजा की नाही काहीच चालू केलं नाही तर पुढं महाराष्ट्र सरकार राज्य चालवणार कसं हे तरी आम्हाला सांगावं. केंद्राने पैसा नाही दिलेला त्याच्यामुळे करणार काय आहात? म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना तसंच उपासमारणी मारणार आहात का? याचं उत्तर तर दिलं पाहिजे ना, काही काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. ठीक आहे. नितीन मोड, काहींनी तर असेही पर्याय सुचवलेले आहे सोशल मीडियावरती की तुम्ही 25% दारूवरती सेस वाढवा, कोरोना सेस लावा दारूवरती 25% महागडी करा आणि मग विका. 25% माफ करा. शेवटी कुठले बजेट बघा, दारू आणि सिगरेट, दारू ही इतकी प्रचंड, महाराष्ट्रामध्ये बाकीच्या स्टेट पेक्षा 1.5 पट दारू जास्त आहे, दिल्लीपेक्षा 1.5-2 पट महाग आहे, आणि ज्या सोशल डिस्टन्सिंग म्हणतात ना ताई, अहो माझ्या बाजूला एक वाईन शॉप आहे तिथे रोजचे 1400 ते 1500 गिराई घेतात रोजचे, बार चालू असताना, सर्व चालू असताना, सुरळीत चालू असताना, कंट्री लिकर चालू असताना, सर्व चालू असताना 1500 गिराई घेतात. जर तुम्ही 3 फुटाचा डिस्टन्स ठेवायचं म्हटलं तर ते 1500 आणि बाकीचं सर्व बंद असल्यामुळे येणारे आणखी 5000 कस्टमर तुम्ही कसे काय मॅनेज करू शकाल हे मी एका वाईन शॉपचं सांगतोय. त्यामुळे प्रॅक्टिकली हे तर एक्साईज कमिशनरला किंवा एक्साईज ऑफिसरला सगळ्यांना माहिती आहे की इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल की फक्त वाईन शॉप चालू केले. नितीन मोहड, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, जर का 25% दारू महाग केली तरी लोक घेतील? अर्थात घेतील, फक्त काय की जो वरचा ब्रँड पिणार आहे तो थोडा खाली पिईल, खालचं जसं आता झालेलं आहे, आणि देशीचा सेल वाढेल, आणि देशी जर परवडणी, कारण आज मी असं ऐकलंय की देशीची बाटली क्वार्टर 1 200 रुपयाला विकल्या जाते ती पण परवडली नाही की मग लोक गावरानी भट्ट्यावर जातील,
हे शासनालाही माहिती आहे आणि मग मृत्यूचे दर वाढतील. त्यामुळे प्रत्येक वेळेला दारू, कारण दारू ही इसेन्शियल कम्युनिटी मध्ये झालेली आहे असा माझा समज आहे. कारण लोक आज बंद जरी असले ना तरी लोक वणवण भटकतायत, तुझ्याकडे आहे का रे, तुझ्याकडे आहे का रे, देशी घेत आहेत, काळ्या बाजारातून मध्य प्रदेशमधून स्मगलिंगचा माल येतोय, हातभट्ट्या दारू सुद्धा 300 एक, तर मी असं ऐकलं एक कप भर दारू मध्ये तो 50 रुपये एक कप गारवणीचा देत होता, पोलिसांनी पकडून नेला. म्हणजे अशी ही वाईट परिस्थिती आहे, दारू कमी नाही होणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सवयीचा भाग असतो त्यामुळे अनेकांचा नाईलाज होतो, पण कोरोना काळामध्ये दारूबंदी आहे आणि म्हणूनच दारूबंदी कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी राज ठाकरेंना आणि त्यांच्या पत्रातल्या सल्ल्याला कडाडून विरोध केलेला आहे. हेरंब कुलकर्णी काय म्हणतायत बघा. महसूल मिळण्यासाठी दारूची दुकाने पुन्हा सुरू करा ही राज ठाकरे यांची मागणी अत्यंत असंवेदनशील आहे. याचं कारण असं की ही मागणी करताना त्यांनी ग्रामीण भागातल्या वास्तवाचा अजिबात विचार केलेला नाही. आज महिनाभरापासून ग्रामीण भागातले कामगार घरी आहेत, त्यांच्या घरातल्या महिला घरातील तुटपुंजी बचत वापरून कसं तरी संसार चालवत आहेत. अशा काळात जर दारूची दुकाने तुम्ही पुन्हा उघडली तर हा पुरुष वर्ग त्या महिलांकडून ते पैसे हिसकावून घेऊन दारू पितील. रेशनचे मिळालेलं धान्य विकूनही दारू विकत घेण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडलेत. तेव्हा अशा वेळी दारूची दुकानं उघडणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणं असंच असणार आहे. दुसरा भाग असा की महिनाभर दारूची दुकानं बंद राहिल्यामुळं जे काठावरचे व्यसने आहेत ते व्यसनमुक्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वेळी जर दुकानं उघडली तर ती माणसं पुन्हा एकदा व्यसनी बनतील. आणि कोरोनाच्या काळात माणसाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती ही अतिशय महत्त्वाची असते. अतिमद्यपान केल्यानं प्रतिकार शक्ती कमी होऊन अनेक जण आजारांना बळी पडण्याची शक्यताही या निमित्ताने वाढेल. या निमित्तानं मला महसुलाच्या मुद्द्यावर पण काही मुद्दे मांडावेसे वाटतात की सरकार पैसा आणणार कुठून असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मी फक्त इतकं सांगेल की नुसतं आमदार निधी हा 1 वर्षासाठी स्थगित केला तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारला 1100 कोटी रुपये मिळू शकतात. कर्मचाऱ्यांचं पगार आणि पेन्शन याच्यावर महाराष्ट्र सरकार 1 वर्षासाठी 1,51,000 कोटी रुपये खर्च करतं, म्हणजे महिन्याला 12,000 कोटी. आणि 1250 कोटी जर दारूच्या महसुलातून महिन्याला मिळत असतील तर त्यात 12,000 कोटीत फक्त 10% कपात जरी केली तरीसुद्धा ही रक्कम भरून निघू शकते. तेव्हा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आमची विनंती आहे दारूबंदी आंदोलनाच्या वतीनं की आपण आपले बंधू राज ठाकरे यांचं अजिबात ऐकू नका, ग्रामीण भागातल्या महिलांचा आकांत तुम्ही ऐका, अशीच फक्त आमची त्यांना विनंती आहे. राज ठाकरेंनी जे पत्र लिहिलं आहे त्यांनी खरं तर खळबळ माजली आहे, पण एका वेगळ्या विषयाला सुद्धा तोंड फोडलेलं आहे की राज्याच्या उत्पन्नाचं काय. राज्य सरकारला तरी कळतंय का की उत्पन्न जर का आधीप्रमाणे नाही पण थोड्या बहुत प्रमाणे जरी आलं नाही तरी पुढे परिस्थिती नेमकी काय होऊ शकते. मी पुन्हा जातो आहे अमित साटम यांच्याकडे. भाजपचे आमदार आहेत, विरोधी पक्षाचे आमदार आहेत. अमित साटम, बघा जर का केंद्र सरकार मदत करणार नाही, दिलेली मदत पुरेशी नाही, पीपीई किटसाठी सुद्धा जी मदत केंद्राकडनं हवी आहे ती पुरेशी नाही, अशा वेळी राज्य सरकारचं उत्पन्नच काही नाही, तर राज ठाकरेंचा जो सल्ला आहे तो सल्ला एकदमच बाजूला करण्यासारखा नाही असं अनेकांना वाटतंय, चर्चेत ते दिसतंय. पण तरीसुद्धा राज्य सरकारनं जर का केंद्र सरकारसमोर हात पसरवले असतील, 2-2 वेळा पत्र पाठवूनही केंद्र सरकार उत्तर देत नसेल, तर मग केंद्र सरकारनंसुद्धा आता विचार करावा. एक तर राज्य सरकारची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जी गोची करून ठेवली CSR नाही, मग आत्ता कुठे नवं अकाउंट वेगळ्या पद्धतीचं CSR साठी राज्य सरकारने सुरू केलं, पण तेही पुरेसं नाही आहे. केंद्र सरकारही काही देत नाही आहे, राज्य सरकारने काय करावं. हे बघा, मला असं वाटतं की आपण नेहमीच असं म्हणतो ही अर्थव्यवस्था जी कोलमडलेली आहे ती काही फक्त महाराष्ट्रामध्ये कोलमडलेली नाही, ती पूर्ण देशामध्ये कोलमडलेली आहे. आणि आपण नेहमीच असं म्हणतो की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री नेहमीच धावून जातो. मला असं वाटतं की या देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या नंतर पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी
महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणावरती पावलं उचलणं आवश्यक आहे. सगळी इंडस्ट्री ही महाराष्ट्रामध्ये आहे. मोठ्या प्रमाणावरती केंद्राला जो टॅक्स जातो तो महाराष्ट्रातनं जातो, मुंबईतनं जातो. आणि त्यामुळे पोस्ट कोरोनामध्ये आपण कशा प्रकारचे मेजर्स महाराष्ट्राने ह्यामध्ये घेतले पाहिजेत ह्याच्यावरती खरं तर मंथन करणं आवश्यक आहे. आज जपानमधल्या 70% कंपन्या ज्या चायनामध्ये ज्यांचे युनिट्स आहेत त्यांना चायनात बाहेर पडायचं आहे. जगभरातले जे युनिट्स आज चायनामध्ये आहेत इंटरनॅशनल कंपन्यांचे त्यांना त्या चायनामधनं बाहेर पडायचं आहे. तर मग महाराष्ट्र किंवा आपला देश त्याचा ऑप्शन बनू शकतो का? आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मेक इन इंडिया असेल, मेक इन महाराष्ट्र असेल, याच्यामधनं कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीज, सर्व्हिसेस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा महाराष्ट्रामध्ये आणून चायनाचा ऑप्शन या पूर्ण विश्वासाठी महाराष्ट्राला एक खूप मोठी संधी आहे. पण त्याच्यासाठी एक खूप मोठ्या प्रमाणावरती एक पहिला एक स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर त्याचं परफेक्ट इम्प्लिमेंटेशन करणं आवश्यक आहे. परंतु आपलं सरकार करोनाच्या संकटातूनच बाहेर पडत नाहीये. काल सुद्धा आपण बघितलं की देशामध्ये जी 1500 केसेस झाली त्याच्यामध्ये 700 केसेस ही महाराष्ट्रातली होती आणि 504 केसेस ही फक्त मुंबईतली होती. म्हणजे मुंबई कॉन्ट्रीब्युटेड 30% ऑफ द एंटायर कंट्रीज केसेस. आणि त्यामुळे आपण करोनाच्या बाहेरच अजून पडत नाहीये, तर करोनाच्या नंतर अर्थव्यवस्थेला आपण कसं बाहेर काढणार याच्यावरती मंथन हे सरकार कधी करणार? आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन या पूर्ण विश्वाचा चीनच्या समोरचा ऑप्शन हा महाराष्ट्र कसा होऊ शकतो आणि जगभरातली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री महाराष्ट्रात कशी येऊ शकते याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. ठीक आहे ठीक आहे, पण सध्या स्थिती काही वेगळी आहे. सध्या स्थिती कशी आहे तर जे आपण स्वस्त धान्य म्हणतो PDS मार्फत जे रेशन कार्डवरती मिळतं, सध्या महाराष्ट्रामध्ये केशरी आणि हिरव्या कार्डावरती तुम्हाला स्वस्त धान्य जे कार्डधारक आहेत त्यांना मिळत आहे. पण ज्यांच्याकडे कार्ड नाही आहे त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही आहे का? तर केंद्र सरकारनं अतिरिक्त पुरवठा केल्यावरच तो राज्यात होऊ शकतो. आधी ज्यांच्यासाठी जी योजना आहे त्यांच्यासाठीच पुरेसं नाही आहे अशी ओरड आहे भाई जगताप. त्यामुळे दारू तर नंतर राहिलं आहे, आधी तर धान्याची वानवा आहे. आशिष, असं आहे की आपल्याला काही वस्तुस्थितीचा अभ्यास करावा लागेल. हे फार सोपं जातं. अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. एका राज्याचा अर्थगाडा हा देशाच्या अर्थकारणाशी निगडित असतोच. म्हणजे त्याच्यामध्ये कसले अपवाद नसतात सरकार कुणाची असली तरी. कारण देशाचा अर्थगाडा जर रुठला तर तो पर्यायाने संघ आपली संघराज्य त्यांचाही अर्थगाडा हा रुतणार. हे साधं आणि सोपं उदाहरण आहे. राहिली गोष्ट करोना काहीतरी फक्त ठाकरे सरकारनेच तयार केलाय, करोना फक्त काहीतरी महाआघाडी सरकारनेच काहीतरी तयार केला अशा ज्या काही भावनेत तर काही जी हे येतात आहेत वक्तव्य, खरं तर ती येता कामा नये. आपल्याला सगळ्यांना हे जाणणं गरजेचं आहे. मला ते बोलायचं नव्हतं पण आशिष आता फक्त एक साधं उदाहरण सांगतो. बघा, महाराष्ट्र आणि मुंबई आज आपण याच्या त्या GST माध्यमातून देशाला किती पैसे जातात तर 1,87,000 कोटी. आपल्याला परतावा किती मिळालाय तर 2,228 कोटी. आता आपण उत्तर प्रदेशाचं घेऊ. उत्तर प्रदेशामधून किती या देशाला हे जातं GST महसूल, ते जातं 87,000 कोटी. त्यांना उत्तर प्रदेशाला पैसे किती दिले गेलेले आहेत याचे याचा परतावा म्हणून GST आतापर्यंत 8,625 कोटी. आता ह्याला जर मी असं हे आकडे त्यांचेच आहेत त्यामुळे मी असं म्हणालं तर त्याला राजकारण होईल, ते होऊ द्या. परंतु ही वेळ अशी आहे ज्या ज्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालाय. बरं, साधी गोष्ट आशिष तुम्ही म्हणालात ते खरं आहे. ज्या वेळेला या देशामध्ये तुम्ही याच्यामध्ये अन्नधान्यामध्ये तुम्ही स्वतः राज्य निर्णय घेऊ शकत नाही, याच्यामध्ये महसूल याच्यामध्ये अबकारी याच्यामध्ये राज्याला अधिकार नाहीत, ते केंद्राचेच अधिकार आहेत. ज्या वेळेला आपण ओरड करतोय सगळेच देशभरामध्ये की ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना सुद्धा अन्नधान्य दिलं पाहिजे, काय फतवा आहे केंद्राचा? नाही, तुम्ही शिजवलेलंच अन्न द्यायला हवं. आता मला सांगा
हे काय आरोपाचे वेळ नव्हे, परंतु ही वस्तुस्थिती आहे, आपण त्याच्यामध्ये जाऊया नाही. आपल्याला एवढीच मला सांगायचं आहे की या वेळेला जी राज्य अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रभावित आहे, मुंबईबद्दल बोलत असताना मुंबईचं एअरपोर्ट बंद करा ही गोष्ट जवळजवळ जेव्हा 15 मार्चला महाराष्ट्राने निर्णय घेतला लॉकडाऊनचा, त्याच्या अगोदरपासूनची विनंती आहे, ती नाही झाला. मुंबईचं पोर्ट, जी मोठी पोर्ट आहे ती बंद करा, ती नाही झाली तरी पण मी दोष देणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय काही गोष्टीची ती मर्यादा असते. पण जर समजा मुंबईमध्ये येणारा जे पॅसेंजर होते ते जर जेव्हा 30 जानेवारीला पहिला आपला पेशंट आपल्याला जाणवला तेव्हापासून जर आपण त्या ठिकाणी क्वारंटाईन केले असते किंवा त्या ठिकाणी टेस्टिंग केले असते एअरपोर्टला, सगळ्या एअरपोर्टला, दिल्ली असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल किंवा जे इंटरनॅशनल एअरपोर्टला, तर ही परिस्थिती झाली नसती. इतर देशांनी तसं केलं म्हणून ते त्याच्यातनं वाचले ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्याकडे झालंय काय, दुर्दैवाने आपल्याकडे असं झालंय, ठाकरे सरकार, महाविकास आघाडी सरकार, जसं का ह्या करोना त्यांनीच पैदा केलाय आणि त्याच्यामुळेच मुंबईमध्ये वाढ होते, अशा पद्धतीने जी काही हे होतात आहेत ती काय तितकीशी चांगली नाहीत, ही माझी विनंती आहे. आपण असं करूया सगळे, आपण सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्राचा गाडा आपल्याला कशा पद्धतीने हे करता येईल, ह्या कोरोनाच्या संकटावर आपल्याला कशी मात करता येईल, असा जर आपण सगळ्यांनी विचार केला तो जास्त महाराष्ट्राच्या हिताचा आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपली चर्चा सुरू झाली होती ती मद्यपिनसाठी वाईन शॉप सुरू करायचे की महसूल वाढीसाठी हा पर्याय राज्य सरकारनं निवडावा की जो राज ठाकरे यांनी सुचवलेला आहे पत्र लिहून, त्यावरती ती चर्चा होती. या निमित्तानं पारमिता गोस्वामी राज्यातल्या एक पुन्हा दारूबंदी कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी खूप काम केलेलं आहे, खास करून चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये त्यांचं काम मोठं आहे, त्यासुद्धा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. पारमिताजी, तुमचं रोकटोकमध्ये स्वागत आहे. नमस्कार. राज ठाकरेंनी जो सल्ला दिलेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना, तो तुम्हाला पटतो का? नाही, ते काही पटण्यासारखं नाही आहे. म्हणजे दारूचे दुकानं सुरू करून काहीतरी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती हे सुधारेल असं मला वाटत नाही. आर्थिक परिस्थिती गंभीर आहे याबाबत काही दुमत नाही, पण तरी सुद्धा आज अशी परिस्थिती आहे की लोकांकडे भाजीपाला, साखर तेल घ्यायला सुद्धा पैसे नाही आहे. मग हा दारूचा विषय कुठून आला बाबा? त्यापेक्षा मला असं वाटते की ग्रामीण भागाचे जे लोक आहे त्यांना, मजूर आहेत आणि शेतकरी बांधव आहे, त्यांना कसं दिलासा देता येईल आणि त्यातून आर्थिक अर्थव्यवस्थेला कसं उभारी देता येईल याच्याकडे लक्ष दिलं तर जरा बरं होईल. दारूच्या दुकानातून काही आर्थिक परिस्थिती सुधारेल असं मला काही वाटत नाही. ठीक आहे, मी पुन्हा जातो आहे नितीन मोहोड यांच्याकडे. नितीन मोहोड, बघा हा दारूचा विषय वगैरे असा नाही आहे, कारण राज ठाकरेंनी जो पर्याय त्यांच्या पत्रातून सुचवलेला आहे, कारण राज्यासमोर सुद्धा आज जिथं पेट्रोल पंप बंद आहेत, सगळं काही शटडाऊन आहे लॉकडाऊनमध्ये, अशा वेळी एक पर्याय आहे ज्यातनं रेव्हेन्यू मिळू शकतो, त्यांनी तो सुचवलेला आहे. आणि लहान भावाचा मोठ्या भावाला सल्ला असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा तो बघितला पाहिजे. जर का केंद्र सरकार काहीच मदत करत नसेल तर ते तरी काय करतील, म्हणून त्यांनी तो सल्ला दिलेला असेल असं म्हणूया. तरीसुद्धा त्या पत्रामध्ये त्यांचं एक वाक्य आहे की नैतिकतेच्या गुंत्यात न अडकता व्यवहारी पद्धतीनं किंवा व्यवहार्य निर्णय घ्या, याकडे कसं बघताय? आता नैतिकता याची डेफिनेशन जरा वेगळी आहे. आता परिणीता ताईंनी सांगितलं, त्यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी केली, सर्वात जास्त दारू तिथे विकल्या जाते, वर्धेला विकल्या जाते, तिथे नैतिकता हा बाजूला विषय आहे. लोक पिणारा जो 50 रुपयाला मिळत होती देशी त्याला 200 रुपयांनी मिळते, तो घरी पहिले 200 पैकी 150 घरी देत होता, आता देतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जी राजसाहेबांनी जी सूचना दिली आहे, 1700 वाईन शॉप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1700 वाईन शॉप चालू करून तुम्हाला असं वाटतं का रेव्हेन्यू कलेक्ट होणार आहे म्हणून? आणि ताई म्हणतात की गरिबांना द्या, मजुरांना द्या, मग त्यांना मजुरांना द्यायला सरकार पैसे आणणार कुठून? मग इथे जर लोक द्यायला तयार आहे, वाईन शॉप आणि बारवाले तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून, पण सर्वांना जर तुम्ही किरकोळ विक्रीची जर परवानगी नियमाने दिली तर तो जो पैसा जनरेट होईल तो तुम्ही या कामासाठी वापरू शकता. तुम्ही म्हणता की आम्हाला GST परतावा मिळत नाही, सध्या सर्व ठप्प आहे. मग जे चालू होण्यासारखं, आज एका दिवसासाठी तुम्ही समोशाचं दुकान इथे अमरावतीमध्ये उघडलं, एवढं गर्दी झाली की दुसरं आज बंद झालं.
असं काही वास्तवतेला सरकारला छोटी रेव्हेन्यू पाहिजे. उद्या लॉकडाऊन बंद झाल्यानंतर इमिजिएटली आणणार कुठून आहे? आज 15,000 बार आहेत किंवा जे काही मध्य व्यवसाय किती 40 वेटर 30 वेटर 20 वेटर कोणाकडे 50 वेटर त्यांना कुक असतात, हेल्पर असतात, भांडी घासणारे मजूर असतात, ते कुठे जाणार? म्हणून त्यांनी सर्व याच्यातून महसूल तर मिळतो, रोजगार किती लोकांना मिळतो याचा कोणी विचार केला का? माझ्या मते कोंबडी विकणारा, मटण विकणारा, तेल विकणारा, पापड विकणारा, चकना विकणारा, सोडा विकणारा असे जवळपास माझ्या मते कमीत कमी 70,000 ते 80,000 माणसं या वेगळ्या म्हणजे याच्या व्यतिरिक्त या व्यवसायावर अवलंबून आहे. त्या सर्वांचा जर आपण सर्वांगीण विचार केला तर राज ठाकरेंनी पत्रामध्ये ही बाब नमूद नसेल केली, पण असा पर्याय जर का पुढे टाकला, मी मग अशी 25% म्हणालो होतो, पण मी जर का असं म्हटलं की नाही थेट 50% वाढ करा आणि परवानगी द्या, लोक घेतील? बघा मी तुम्हाला सांगतो की सरकारने एवढा भाव वाढवलाय, एवढे आताही 15% फी वाढवली आहे, लिटर मध्ये फरक नाही पडला. सरकार एक्साइज डिपार्टमेंट आकडे देते की आमच्या दारूचा सेल तेवढाच लिटर आहे. हो लिटरचा आहे, पण तुम्ही कुठली दारू जास्त, देशीचा सेल गेल्या 10 वर्षात किती होता आणि आता किती झाला, स्वस्त दारू पिण्याकडे कल किती झाला, लिटर तेवढेच आहेत हो, परंतु जो खालच्या दरावर आणि हातबट्ट्या किती पकडल्या गेल्या त्याचा पण विचार करा ना. 50% वाढले लोक पिणार नाही असं नाही, पण हलकी दारू पितील हे नाही निश्चित. त्यामुळे तुम्ही ठीक आहे. रुपालीताई शेवटी काय म्हणाल? राज ठाकरेंनी पत्र लिहिलंय, विषयाला तोंड फोडलेलं आहे, सरकार विचार करेल नाही करेल माहिती नाहीये, पण एका अशा विषयाला हात घातलेला आहे की त्या विषयाला तोंड फुटण्याची गरज होती असा मानणारा खूप मोठा वर्ग आहे. माननीय राजसाहेबांनी अत्यंत वास्तव्य आणि रोजच्या जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणीला वाचा फोडलेली आहे. मद्यपींसाठी हा निर्णय नाही, त्या वाईन शॉप मधनं जो काही महसूल मिळणार आहे तो या राज्यातील लोकांना अन्नधान्य, कोरोनावर उपचार असेल, पीपीपी किट असेल त्याच्यावर वापरण्यात येणार आहे आणि ही कुठेतरी सुरुवात असणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि नाही तर ज्यांनी उत्पन्न वाढल ते तरी सोर्स उभे करा आणि मद्यपी बरोबर खानावळ, छोटी हॉटेल हे सुद्धा सुरू करण्याचं राज साहेबांनी सांगितलेलं आहे. मेन राज्याचा महसूल जमा होणं हे गरजेचं आहे. महसूल जमा झाला तर महाराष्ट्रातील जनता जगू शकेल हाही आपण नीट विचार केला पाहिजे. म्हणून राज साहेबांनी रोक ठोक मत आणि वाचा फोडलेली आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र, मी म्हणेन महाराष्ट्र माननीय राज साहेबांचे आभारच मानेल की याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतरी नेता रोकठोक बोलतोय. वास्तविक राज ठाकरेंनी जे रोकठोक मत त्यांच्या पत्रातून मांडलेलं आहे त्यावर आपण सुद्धा रोकठोक चर्चा केलेली आहे. मी तुर्तास इथंच थांबतोय, सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. पाहत राहा जी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.